शहरामध्ये दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून एक रुग्ण पोळा चौकातील पुरुष आणि दुसरा रुग्ण कासार गल्लीतील महिला आहे. साक्रीतील अत्यावश्यक सेवा सोडून पुढील 4 दिवस शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 4 दिवसांनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. न्यूज 15 मराठीसाठी कल्पेश मिस्त्री, साक्री, धुळे.